kalau di luar terlalu banyak kabut. Kalau menunggu, kalau udah sih. आमचा जो नागेश रामदास पवार आहे हा भाऊ आहे माझा, तर या नागेश रामदास पवारला 16 तारखेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, 17 तारखेला कस्टडी घेतली आणि त्या कस्टडीमध्ये मारहाणीत त्याचा पुणे लोहमार्ग पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाला। तर या मृत्यूस कारणीभूत ठरलेले जे काही पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक आहेत, संबंधित PI आहे आणि पोलीस हवालदार आहेत आणि इतर त्याचे जे साथीदार आहेत त्यांचे, तर यांच्यावरती आम्हाला गुन्हा नोंद पाहिजे, तो 302 त्याच्यावरती गुन्हा झाला पाहिजे आणि अनुसूचित जाती जमाती अंतर्गत 18 गुन्हाही त्यांच्यावरती नोंद पाहिजे। आणि आमची मागणी अशी आहे की हा जो गुन्हा घडलेला आहे तो खूप विचित्र आहे, भयानक आहे। जरी नागेश पवार गुन्हेगार असेल तरी त्याला मारून टाकण्याचे काय आदेश कोणी यांना दिलेले नाही आहेत। पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला म्हणजे याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी CID मार्फत न होता त्रिसदस्यीय न्यायालयीन समिती नेमून त्या आधारे चौकशी करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आम्ही निवेदन आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जी साहेब, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की हे CIDकडे प्रकरण न सोपवता माननीय साहेबांना याची ऑथॉरिटी आहे की ते त्रिसदस्यीय न्यायालयीन समिती नेमू शकतात। त्यांनी जर बोललं तर या गोष्टीचा तपास, या गुन्ह्याचा तपास त्रिसदस्यीय न्यायालयीनमार्फत केला जातो आणि हे त्यांनी बोलावं आणि जो आमच्यावरती अन्याय झालेला आहे असा अन्याय आमच्या समाजावरती परत होऊ नये यासाठी यांनी दक्षता घ्यावी आणि संबंधित झालेल्या चौकशीवर यांच्यावरती गुन्हा नोंद करून घ्यावा आणि त्याची FI प्रत आम्हाला मिळावी। जोपर्यंत आम्हाला काही FI प्रत दिली जात नाही आहे संबंधितावर गुन्हे दाखल करून, तोपर्यंत आम्ही डेथ बॉडीसुद्धा घेतलेली नाही आहे आणि घेणारसुद्धा नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी अमर उपोषणाला बसलो आहोत, हे अमर उपोषणसुद्धा असंच चालू राहणार आहे। माझं नाव ताई नागेश पवार, जो मरणारी व्यक्ती आहे ते माझे पती होते। त्यांचा जो काय हा प्रकार घडलेला आहे तो लय मोठा गंभीर प्रकार आहे, त्यांना योग्यपणे न्याय मिळावा। ज्या काही लोकांनी त्यांच्यावर अत्याचार केला आहे त्या कर्मचाऱ्यांच्या त्यांना वर्दीवरनं सस्पेंड करावा आणि त्यांना शिक्षा होवी व्हावी, ह्याच्यावर गुन्हा नोंद करून आम्हाला FIR फाडून द्यावी, आम्हाला एवढं सांगायचं। होय, FIR जर आम्हाला मिळाला तर ती डेड बॉडी आम्ही घेऊ आणि त्याची अंतिम संस्कार करून टाकू।